दौंड शहरातील जामिया मदर्शात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी मदरशात ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते राजू गजधने आणि प्राध्यापक दिनेश पवार यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या ध्वजारोहण कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते त्यांचा सन्मान मदरशाचे संचालक मौलाना हरुण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सर्व भारतीयांना संविधान आणि संस्थेविषयीची माहिती देण्यात आली पवन साळवे झूम ऑन न्यूज दौंड दो हजार इस हमेस रोहन के जो प्रोग्राम जितने भी है चाहे पंधरा अगस्त की शकल में हो या छब्बीस जनवरी की शकल में हो हमारे दिनेश पवार साहब जो इस मदरसे के मार्गदर्शक हैं और वो उसके अलावा हमारे इस इदारे में हर साल जब से हम लोग प्रोग्राम कर रहे हैं उसमें ख़ास करके हमारे बड़े भाई हाजी अयुब जान की जानब से हमारे कुलकर्णी एडवोकेट कुलकर्णी साहब और हमारे कामले साहब और भी दिगर जितने भी हमारे स्टार न्यूज़ वालों बोलो और जितने जो चैनल वाले जूम चैनल वाले बोलो या जितने भी हैं ये सब के तरफ़ से हमारे हाफ़िज़ मुद्दसर साहब है हमारे हाफ़िज़ साबिर साहब हैं ये सबके ताउन से अलहमदिल्ला ये मदरसे का जो है प्रोग्राम होते जा रहा है और इदारे को जो भी आज इदारा, इदारा हमारा मदरसा जो भी तरक्की के राह पर गजन है ये सब लोगों की मेहनत है सब लोगों की कोशिश है कि आज मदरसा इतने ऊँचाई पर और इतने तरक्की के राह पर चल रहा है तो मैं थोड़ा दोनों शब्द तो संगाई से कि अपने यहाँ दौंड शहरामध्ये प्रथम दोन हजार सातमध्ये आम्ही शाळा चालू केली होती आणि त्यानंतर आज ह्या शाळेचं मला असं वाटतं की कमीत कमी दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं जे काम झालेलं आहे हे सगळ्या लोकांचे मदतीने काम झालेलं आहे आणि सबके से काम हो और जितने भी हम प्रोग्राम कर रहे हैं, जो कुछ भी लोगों की तरफ से हो रहा है ये हमारे बडे हैं और हम कोशिशें करते रहेंगे की हमेशा इन्हीं के के जरिए से हम आगे भी बढते रहेंगे हमारी ये कोशिश रहेगी इनशाल्ला या मदरसाचं एक वेगळेपण असं आहे की या मदरसामध्ये दोन हजार पंधरापासून आम्ही झेंडावंदन असेल प्रजासत्ताक दिन असेल हा अभिमानानं आणि स्वाभिमानानं साजरा करतो इथे कोणत्याही प्रकारची जात न पाळता हिंदू मुस्लिम ऐक्य हा नारा घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जात आहोत समाजामध्ये या मदरसाच्या वतीनं जे आडले नडले आहेत जे दुर्बल घटक आहेत यांना देखील आम्ही मदत करतो आपत्तीमध्ये आम्ही अडीच लाखाची मदत केलेली आहे त्याचबरोबर समाजातील जे दुर्बल घटक आहेत अशांना देखील अन्न वस्त्र निवारा देऊन त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न आम्ही या मदरसाच्या वतीनं करतो मौलाना हरुणजी शेख यांच्या मार्गदर्शनातून आणि सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनातून हा मदरसा पुढे चाललेला आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा नक्कीच पुढे जाईल एवढी आशा व्यक्त करतो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो